योद्धा ॲट 80 अजूनच चालतोची वाट लोक माझे सांगाती. माती आणि मातीशी इमान राखणाऱ्या लोकांची नाळ कधी तुटू देऊ नकोस. हे शब्द आज वयाच्या 80व्या वर्षीही तंतोतंत पाळणारे अजात शत्रू व्यक्तिमत्व म्हणजे पवार साहेब. कळायला लागल्यापासूनच व्यक्तिसंग्रहाचा लळा लागलेला अवलिया. गाव, मतदारसंघ, राज्यच नव्हे तर संपूर्ण जगभर आपल्या स्वभावगुणामुळे लोकसंग्रह वाढवणारे एक अद्भुत रसायन. राजकारण, समाजकारण, कुटुंब, नातेवाईक, विरोधी पक्ष, राजकीय विरोधक या सर्वांपासून शिकणारे, शिकवणारे आणि लोकांच्या मेळा जमवणारे पवारसाहेब. अगदी तरुण वयात सुरू केलेले पक्षकार्य यामुळेच महाराष्ट्रातील गावनगाव फिरलेले, तेही ST, रेल्वे, खाजगी वाहनं यातून फिरून यात जेवढा प्रवास झाला तेवढी माणसं जोडली. मुक्काम कधी हॉटेलात केलाच नाही आणि जेवणही कार्यकर्त्याकडे, तेही गप्पांसोबत. आज संपूर्ण महाराष्ट्रभर साहेबांच्या मुक्कामाचे, गप्पांचे किस्से गावोगाव गप्पांमध्ये रंगतात. साहेब सभेस गेले की त्या गावातील, परिसरातील कट्टर पक्ष कार्यकर्त्याचे नाव आवर्जून घेऊन सर्वांना आश्चर्यचकित करणार. इतका अभ्यास आणि इतकं प्रेम साहेबांनी जनतेला दिलं आणि जनतेने साहेबांना दिलं आणि आयुष्यभर भेटलेले लोकच संगाती होऊन गेले. प्रत्येक निवडणूक निर्णयात, संकटात, आनंदात सर्वच ठिकाणी लोकांनी साथ कधी सोडली नाही आणि साहेबांनी आपला स्वभाव शांत, संयमी, निगर्वी, कुणाचा आकस धरला ना द्वेष केला. कला, संस्कृती, क्रीडा, संगीत, कृषी, औद्योगिकीकरण या सर्व क्षेत्रातील लोक जोडूनही हा अवलिया अजून चालतोची वाट. कधी शेताच्या बांधावर रमणार तर कधी खेळाच्या मैदानावर, कधी दुष्काळ दौऱ्यावर तर कधी अभ्यास दौऱ्यावर एक चालतं फिरतं ज्ञानपीठ बनून अजूनही शिकतोय आणि शिकवतोय असा तरुण. झंझावात असा की सर्वांनाच प्रश्न पडतो, ही ऊर्जा येते कुठून? साहेबी सांगतात, कष्ट करणाऱ्या लोकांकडून कष्टासाठीची प्रेरणा घ्यावी आणि दुःख सोसणाऱ्यांकडून सहनशक्ती. शिकण्यासारखं खूप असतं, फक्त शिकायचं काय हे ठरवायला हवं. लोक भेटतात, बोलतात, कधी आधार देतात तर कधी घेतात. आपणही कोणासाठी आधार होता आलं पाहिजे ही भावना ठेवून चाललेली धडपड अजूनही सारा देश बघतोय. प्रचंड जनसमुदायाच्या मनावर अधिराज्य गाजवणारा जाणता राजा वयाच्या 80व्या वर्षीही अजूनही चालतोची वाट. नवं काही शिकण्यासाठी, सावरण्यासाठी, मातीतल्या माणसाला देण्यासाठी आणि लोकांना सांगाती करण्यासाठी प्रचंड लोकसंपर्क असणाऱ्या या अजात शत्रूस सलाम. आयुष्यभर जनमानसात राहणाऱ्या व्यक्तिमत्वाला याशिवाय राहणेच मुश्किल. म्हणून कोरोनासारख्या महाभयंकर आजाराच्या काळातही आपल्या प्रकृतीची पर्वा न करता महाराष्ट्रभर फिरले ते फक्त पवारसाहेब. आपल्या जिद्दीला शतशः प्रणाम. धन्यवाद.